जनावरांच्यासाठी गावामध्ये भव्य आणि दिव्य दवाखाना होईल. येणारी बॉडी ही सुसज्ज इमारतीमध्ये जाऊन बसेल. ते दुतर्फा रोड होऊन त्याच्या मध्य सेंटरला लाईटिंग होईल. प्रचाराच्या उद्घाटनाला एवढी गर्दी कधी झाली होती? प्रिया, एवढी लोक जमायची कारण काय? फक्त मित्राला चिडीनं फुकट जाईल ते व्हॉट्सअप. नाही, आपण काम करून मोठं व्हायचं असतं तर ही रॅली बघून खाकी गोळ्या घ्यायला लागतील. त्यांच्या विरोधात शीट सुद्धा लावायचं नाही. एवढं मतदान आपण केलं पाहिजे. आपल्या ग्रामपंचायतीची जी इमारत आहे तिच्या निर्लेखनमध्ये आपल्याला ती पाडू दिली नाही, म्हणून आपण ग्रामपंचायती इमारत सुद्धा सुसज्ज केलेली आहे. येणारी बॉडी ही सुसज्ज इमारतीमध्ये जाऊन बसेल. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांसाठी आता येणारा मोटो म्हणजे आपले जे व्हिजन आहे ते तुम्हाला सांगतो की जसा आपल्या सगळ्या लोकांच्यासाठी सरकारी दवाखाना आहे तसाच जनावरांच्यासाठी गावामध्ये एक भव्य आणि दिव्य दवाखाना होईल. हे शिवाजी चौकामध्ये होईल हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. तसेच गावामध्ये येणारा मेन रोड जो आहे ते दुतर्फा रोड होऊन त्याच्या मध्य सेंटरला लाईटिंग होईल व जायासाठी दोन्ही बाजूला पदचारी मार्ग होईल. बरेचसे मोठे आहेत ते आपण येत्या 5 वर्षांमध्ये 100% पूर्ण करणार. एक सुसज्ज गाव बनवू एवढं बोलतो आणि अण्णांना मी विनंती करतो, किरण अण्णांना, की त्यांनी सर्वांचे आभार मानावे. तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय अण्णा, मी सर्वांची काही नावं घेत नाही. आज न भविष्यातून मी जवळजवळ 35 वर्ष बघतोय. प्रचाराच्या उद्घाटनाला एवढी गर्दी कधी झाली होती? याचं कारण काय मित्रांनो? सगळ्यांनी बोलले, बरेच बोललोय, पण हे एवढी लोक जमायचे कारण काय? फक्त मित्रांनो चिडीनं. हा बघा, 6 महिने झालं ते व्हॉट्सअपवर फुकट जाईल ते व्हॉट्सअप. काय माहितीये का तुम्हाला? त्या व्हॉट्सअपवर हे असं केलं तसं केलं हे केलं करायचं असतं मित्रांनो. मी त्यांना शिकवतो, माझ्याकडे या, मी त्यांना कोर्स देतो. कोणालाही नावं ठेवायची नाही, विरोधकांना सुद्धा नावं ठेवायचं नाही. त्यांनी व्हॉट्सअपवर रोज सकाळी उठलं की रात्री 2-2 वाजेपर्यंत झोपतच नाही, ते काम करतात. काय अरुणिंगोने असं केलं, अरुणिंगोने वाईट आहे, दुसऱ्याला वाईट म्हणून आपण मोठा येत नाही. आपण काम करून मोठं व्हायचं असतं. अरुणिंगोने कशाला मोठे झाले? काम करून मोठे, कामात ना मोठे झाले. इथं कसं आहे, नावं ठेवून मोठं व्हायचं असतं. काय हा छोटासा बिनपायरीचा मार्ग आहे, तो त्यांनी स्वीकारलाय. आणि हे माझ्या मित्रांना मी सांगतो त्या विरोधकांना की खरोखरच हा मार्ग चुकीचा आहे. दुसऱ्याला नावं ठेवून आपल्याला मोठं होता येत नाही. त्याचप्रमाणे आज बघितली भव्य दिव्य रॅली निघाली. मग संजय दीक्षित सांगितलं की आता त्यांना ही रॅली बघून खाकी गोळ्या घ्यायला लागतील. एवढी रॅली आणि एवढी माणसं भव्य दिव्य अशी सगळ्यांनी आपण रॅली काढली. आपण सगळं सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झाली. विक्रमी मतदान झालं पाहिजे, विक्रमी मतदान. परत त्यांनी आपल्या पॅनेलच्या विरोधात शीट सुद्धा लावायचं नाही. एवढं मतदान आपण केलं पाहिजे. ते अति झालंय, ते अति एवढं सगळं बंद करायचं. काम करून मोठवा. आणि एकदा त्यांना माझी विनंती आहे की काम करून मोठवा. आणि जातीचा जो शिक्का देतात ते त्यांचं त्यांना द्यायला लागतात. आमच्याकडं, आमच्या कुटुंबाकडं, आमच्या गटाकडं, इंगोले पॅनलकडं जात नाही. आमची फक्त माणूसही जात आहे. आमच्यात जे रक्त आहे ते माणुसकीचं रक्त आहे. माणूस म्हणूनच जगणार आपण. आपल्याला जात माहीत नाही, वेगवेगळ्या जाती सांगतात, पण त्या जाती आपल्याकडे नाही. आपली माणुसकीच जात आहे. एवढंच या ठिकाणी लक्ष ठेवा. कुठल्याही जातीचा शिक्का बाबा हे येला अजिंक्य आहे त्याला मतदान करू नका, फयाज आहे त्याला मतदान करू नका, संतोष कंबळे आहे त्याला मतदान करू नका, जो ह्या जातीचा आहे त्या जात. कृपा करून आपली जात ही मानवाची आहे आणि या ठिकाणी मानवाच्या जातीला सगळ्यांनी मतदान करायचं. आणि 17 उमेदवार ग्रामपंचायत सदस्यासाठी राहिलेले आणि 1-18 सरपंच त्यांना विजयी करावं. आणि आपण सर्वजण या ठिकाणी इतक्या वेळानं सुद्धा आणि मोठ्या संख्येने आल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो. इंगोले पॅनेलचा, अजिंक्य इंगोलेंचा, अजिंक्य इंगोले, तुम्ही आगे बढो.